थोडं तुझं आणि थोडं माझं मालिकेच्या येणाऱ्या भागात मानसीने आता संपतरामांची शेवटची आठवण जे मंगळसूत्र मानसीच्या हातात दिलेलं असतं तेच मंगळसूत्र घाण ठेवत तेजसच्या मदतीला ती, ती धावून जाणार असते तेजसला दोन लाख रुपये मानसी देताच तेजस आता ते पैसे गायत्रीच्या तोंडावरती फेकणार असतो व ज्या प्रिंटिंग मशीनचा तिने लिलाव ठेवलेला असतो जित्ता त्यांचे ती प्रिंटिंग मशीन असतो असतो व तेजसचा घरात आता खूप मोठा धमाका करणार हे सगळं घडणार असतं मानसीने केलेल्या मदतीमुळे तर आता प्रिंटिंग मशीनचा होणारा लिलाव तेजस कसा रोखणार व मानसी या सगळ्या प्रकरणामध्ये तेजसची कशी मदत करणार हे आपण या, या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा तेजस जेव्हा शुभदाच्या घरी आलेला असतो तेव्हा शुभदा तिथे त्याला विचारते की तुम्ही तेच ना लिंबू मिरची दागेने घडवणार आहे तेव्हा आता मन विचारते की काय तुम्ही ही ओळख सांगितली आहे मिस्टर राष्ट्रहित तेव्हा तेजस सांगतो की हो हो मामीना ओळख माहिती आहे आणि आमची ओळख तेव्हाच लग्नामध्ये पटली होते ना चला चला मिस लक्की चांप अहो काय हा केक इतका छान बनवला आहे आणि मामी असं केक फेकून द्यायचा ऐवजी खायचा ना बघा मिस लकी चांपच्या हाताला किती चव आहे ते तेजसला आता तिने ओळखलेलं असतं आणि मामी पटकन आता तेजसला घरामध्ये घेऊन जाते तर तिथे आता संपतरावांचा फोटो पाहताच तेजस खूप भाऊक झालेला असतो तर संपदाला तेजस सांगतो की आई मला सगळं काही आता समजलं आहे मिस लकीच्याने मला सगळं सांगितलं आहे जे घडलं ते वाईट आहे परंतु एवढं मात्र गोष्ट लक्षात ठेवा की मी कायम तुमच्या सोबत आहे तुमची जबाबदारी माझ्यावरती आहे अहो संपतरावांना दिलेलं शेवटचं वचन कसं विचरू मी तेव्हा आता मनू विचार करते की मिस्टर राष्ट्रहित नक्की आता त्यांना बाबांनी काय वचन घेतलं होतं हे लक्षात आहे ना की त्यांचा या बाबतीत खूप मोठा गैरसमज झाला असेल असा विचार मनूने केलेला असतो तेजसला आता तिथे शुभदाला कसं वळवायचं आपल्या बाजूने हे चांगलंच माहिती असतं तेजस शुभदाला बाजूला घेऊन जातो आणि सांगतो की काय मामी अहो आता मी तर तुम्हाला मास्टर समजत होतो परंतु तुम्ही तर नाही म्हणजे आता मिस लकी चॅप केक बनवतायत ऑर्डरी आहेत म्हटल्यानंतर तुम्ही तर त्यांची मदत करायला हवी ना तेव्हा आता मामी सांगते की परंतु कशाला हे सगळं का थेरं करायची काय गरज आहे तिला काही कमी आहे का, का, का? आणि असंच मी तिच्यासाठी खानदानी चांगलं स्थळ शोधते आहे आता एकदा का स्थळ मिळालं की मग तिच्या डोक्यावर ते अक्षदा पडणार हे सगळं कशाला करत बसायचं आहे तेव्हा तेजा सांगतो की हा हो तुम्हाला हेच तर कळत नाही आहे ना मी स्लकीचाप जर हळूहळू आता जर त्यांचा हा केकचा बिझनेस वाढायला लागला तर बघा ना त्यांना किती सारे पैसे येतील आणि उलट तुम्ही तर त्यांच्यासोबत पार्टनरशिपमध्ये काम करायला हवं आहे म्हणजे मिस लकी सोबत जर पार्टनरशिपमध्ये काम केलं तर त्यात तुम्हालाही पैसे मिळतील ना आणि मिस लकीचा कशा व्यक्ती आहेत माहिती आहे थोडंफार त्यांना गोड बोललं तर मदत करतील त्या तुम्हाला उलट आता या केकच्या बिझनेसमध्ये त्यांच्या सोबत राहून तुम्ही आता तुमची गोष्ट म्हणवा घ्या ना आणि हळूहळू बघा आता तुम्ही जर त्यांच्यावरती विश्वास ठेवला तर त्याही तुमच्यावरती विश्वास ठेवतील आणि बघा केकचा बिझनेस चालू आहे म्हटल्यानंतर मिसलकीच्यापची तुम्ही मदत कराल मग तिथे तुम्हाला त्यात फायदा होईल तुम्हाला पैसे मिळतील आणि मिस लकीच्या आता तुम्ही त्यांच्यावरती विश्वास ठेवला आहे म्हटल्यानंतर तुम्ही जे सांगाल ते करायला तयार होतील आहे की नाही सोपं तेव्हा आता शुभदा बरोबर तेजसच्या जाळ्यात अडकते कारण तेजसला तिथे मानसीची साथ द्यायची असते ते त्यानंतर शुभदा सांगते की सॉरी सॉरी म्हणू अगं नाही म्हणजे माझं चुकलंच खरं मी असं तू केलेली मेहनत फेकून द्यायला नको होती म्हणजे यात तेजसरावांनी आता या माझे विचार बदलवलेत बनव बनव तुला केक बनवायचे आहेत ना बनव आणि या सगळ्यांमध्ये तुला काय लागलं ना तर मला सांग हो बरं का असं सांगून ती निघून जाते तेव्हा तेजसला तुम विचारते की नक्की काय पट्टी पडवली आहेत मामींना तुम्ही नाही म्हणजे एवढा वेळ विरोध करणारी माझी मामी अचानकपणे तुमचे बोल कशी बोलायला लागली तेव्हा आता तेजस सांगतो की काय मिसलं की चाप मामीना कसं वळवायचं माहिती आहे हो मला इतक्यात आता तेजसला सुयोगचा फोन आलेला असतो सुयोग आता तिथे तेजसला सांगतो की तेजा अरे तुझ्यासाठी खूप वाईट बातमी आहे तू पेपर पाहिला आहेस काचा तेव्हा ते ते तेजस विचारतो का अरे काय झालं नाही पाहिलं आहे नक्की काय झालं आहे तेव्हा आता ते सुयोग तिथे तेजसला धक्कादायक बातमी सांगतो तो सांगतो की अरे तुझ्या त्या गायत्रिवणीने प्रिंटिंग मशीनचा लिलाव ठेवला आहे तू आणि तिचं काही बोलणं झालं होतं का तेव्हा ते आता तेजसला मोठा धक्काच बसतो आणि तेजस विचार करायला लागतो की काय ती बाईना खरंच खूप पातळ यंत्र आहे कधी कोणत्या थराला जाऊन काही करेल ना सांगता येत नाही आता तात्याही तिच्या हातापाया पडत असतील तात्यांना पण कळत नाही मला चुकीचं ठरवतात आणि सतत त्या बाईचंच कौतुक करत असतात जाऊ दे आपण पैशांची काहीतरी व्यवस्था करूयात आणि तिच्या पैशावर एकदा तिचे पैसे तिच्या तोंडावर एकदा फेकले ना की मग आपल्याला ती मशीन येईल तू बघ काही होत आहे का, का। तेव्हा म्हणतो की ठीक आहे तेव्हा आता मानसी विचारते की काय झालं तुम्हाला कसली अडचण आहे का तेव्हा तेजसना सांगतो की नाही मिसल की आता विचार करत असतो आता पैशांची व्यवस्था कशी आणि कुठून करायची हा खूप मोठा प्रश्न तेजसचा पडलेला असतो त्यामुळे तेजसच्या अचानकपणे आता डोळ्यातमध्ये अश्रू येतात तेव्हा आता मानसीचं लक्ष जातं मानसी विचारते की काय झालं मिस्टर राष्ट्रहित तुमच्या डोळ्यांमध्ये पाणी तेव्हा आता तेजस सांगतो की काय नाही ते डोळ्यांमध्ये बहुतेक काहीतरी गेला आहे चुरचुरतोय डोळा त्यामुळे कदाचित पाणी आले असेल तेव्हा आता तेजस सांगतो की नाही बरं होईल तर मानसी पटकन आता तेजसच्या डोळ्यावरती फुंकर माळायला लागते मानसी ज्या प्रकारे तेजसची काळजी घेत असते ते पाहून तेजसला सुद्धा मानसीची ओढ निर्माण झालेली असते इतक्यातच आता तिथे संपदा येते आणि विचारते की काय झालं गं का म्हणू तेव्हा आता तिथे ते मानसी सांगते की ये यांच्या डोळ्यांमध्ये बहुतेक काहीतरी गेला आहे आहे असं म्हणत होते म्हणून मी डोळ्यावरती फुंकर मारली तेव्हा आता संपदा सांगते की तेजस साहेब तुम्ही एक काम करा म्हणजे तुम्ही ना डोळ्यावरती पाणी मारा चुर चुर ना कमी होईल जरा तेव्हा तेजस होकार देतो तेजसने मोबाईल टेबलावरती ठेवलेला असतो अचानकपणे परत सुयोगचा फोन येतो तेव्हा आता मानसी दोन तीन वेळा फोन येतो आहे म्हटल्यानंतर स्वतःच रिसीव्ह करते तर तिथे आता सुयोग सांगतो की काय झालं रे तेजा अरे पैशांची व्यवस्था झाली की तुला नाही तुला माहिती आहे ना तेजा जर आता पैशांची व्यवस्था वेळेवरती नाही झाली तर किती मोठा लफडा होऊ शकतो तुझ्या आई आणि तात्या या सगळ्यांमध्ये किती अडकू शकतात अरे तात्यांचं ते स्वप्न होतं आणि तेच तू आता वाचवू शकत नाही आहेस का तर मानसी ती त्याचा विचार करते की मिस्टर राष्ट्रहितांना एवढे संकट आहे एवढं टेन्शन आहे त्यांच्याकडे पैसे नाही आहेत तरीसुद्धा एवढं सगळं काही सोडून आमच्या मदतीसाठी त्यांनी धाव घेतली खरंच इतका चांगला माणूस आजपर्यंत मी जगात कधीच नाही पाहिला तेव्हा आता सुयोग सांगतो की अरे तेजा माझ्याकडे थोडेफार पैसे जमतायत परंतु अजून दोन तीन लाखाची व्यवस्था होत असेल तर बघ बाबा अरे बोलत का नाही येस असं सांगितल्यानंतर मानसी म्हणते की मी मानसी सनस बोलते आहे मी तुमचा निरोप देते तेव्हा आता सुयोग म्हणतो की हा ठीक आहे आणि फोन कट करून टाकतो ते साल्यानंतर आल्यानंतर मानसी त्याला म्हणते की काय हो मिस्टर राष्ट्रित आता तुम्ही एका क्षणात पर्क करून टाकलत ना आम्हाला म्हणजे आता आमचे बाबा राहिले नाहीत त्याचबरोबर आमच्याकडे आता काहीच राहिलेलं नाही आहे आमची वीट भट्टी घर सगळं गेलं आमची जी श्रीमंती होती ती सुद्धा राहिलेली नाहीये म्हणून आता तुम्हाला आम्ही परके वाटतोय की काय तेव्हा आता तेजस म्हणतो की मिसलकी चांप अचानक तुम्हाला काय झालं आहे असा का, का विचार करताय तुम्ही तेव्हा आता मानेशी सांगते की हेच आहे हेच कारण असणार का का आहे की ज्यामुळे तुम्ही आमची मदत घेत नाही तेव्हा आता तेजस विचारतो की मदत कसल्या बाबतीत मदत अहो मला काहीच टेन्शन नाहीये आणि मला काय हवं आहे तुम्हाला माहिती आहे मिसलकी चांप तुम्ही ना कायम हसत राहा अहो संपतरावांना दिलेलं वचन माहिती आहे मला तेव्हा आता तेजसला मनु सांगते की माझ्या बाबांना दिलेलं वचन लक्षात आहे आमच्या मदतीसाठी प्रत्येक वेळेस धाव घेता मग आता स्वतःवरती संकट आला आहे म्हटल्यानंतर ते सगळं आमच्यापासून का लपवून ठेवलं तेव्हा आता संपदा विचारते की काय झालं ग म्हणू तर मानसी सांगते की अगाई काही नाही यांनी काही गोष्टी लपवल्या आहेत त्याच विचारते मी तेव्हा आता संपदा आणि म्हणते की बघा बाबा तुम्हीच तेजस साहेब आमची मनू खूप हट्टी आहे बरं का आता तुम्ही तिच्यापासून काय काय लपवलंय ते सांगावं लागेल नाहीतर ती शोधण्याशिवाय शांत नाही बसणार तेव्हा आता तेजस विचारतो की ते मिसलखी काय लपवलंय मी नक्की काय बोलताय तुम्ही तेव्हा आता मानसी सांगते की मी आत्ताच तुमच्या मित्राचा फोन रिसिव्ह केला होता तुम्हाला पैशांची अर्जंट गरज आहे आणि ही गोष्ट तुम्ही माझ्यापासून लपवलीत का मी तुम्हाला मदत करू शकत नव्हते का तेव्हा आता तेजस सांगतो की नाही मिसलकी चांप अहो एवढं सगळं घडलं आहे एकतर तुमच्या हातामध्ये तुमचं काहीच शिल्लक राहिलेलं नाहीये आणि त्यातून मी तुमच्याकडे मदत कशी मागायची तेव्हा आता तेजस सांगतो की हे सगळं मला चुकीचं वाटतं आहे हे आणि राहिल्या विषय पैशांचा तर ते मी बघेन ना तुम्ही नका काळजी करू तेव्हा आता मानसी सांगते की झालं हे असं बोलूनच फरक केलं ना तुम्ही आम्हाला मिस्टर राष्ट्रहित आमच्या बाबाच्या प्रत्येक संकटात तुम्ही उभे होता आमच्या कुटुंबाशी असेही तुमच्या आता संबंध जोडले आहेत असं म्हणता तुम्ही आमच्या कुटुंबाच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहिलात नाहीतर आता माझ्या बाबाने दिलेलं वचनही तुम्ही पाळत आहात मग एवढी छोटीशी एक गोष्ट तुम्ही मला का नाही सांगितलीत तेव्हा आता तिथे तेजस ते ते की छोटीशी गोष्ट मिसल की चॅप ही छोटीशी गोष्ट नाही आहे तेव्हा आता मानसी पटकन संपतरामाची शेवटचे आठवण ते मंगळसूत्र काढते आणि तेजसला सांगते की हे बघा हे ना मला माझ्या बाबांनी दिलं होतं आपण एक काम करूयात हे घाण ठेवूयात आणि त्याच्यामधून जेवढे पैसे मिळतात ते तुम्ही त्या आणि तुमच्यावरच जे काही संकट आहे जे कर्ज आहे ते फेडून टाका तेव्हा आता तिथे तेज ते सांगतो की अहो मिस्तर कि चाम तुम्ही काय करत आहात हे मंगळसूत्र मी का घेऊ नाही नाही हे सगळं चुकीचं आहे तेव्हा आता मानसी सांगते की का आता तुमच्यावरती संकट आलं आहे म्हटल्यानंतर माझी ही छोटीशी मदत तुम्हाला घ्यायची नाही आहे आणि आमच्यावरती संकट आलं होतं बाबांच्या हॉस्पिटलचं बिल भरायचं होतं म्हणून स्वतःच्या घरात चोरी करून जेलमध्येही गेलात ना तुम्ही कोणाला काहीच कळू नाही दिलं एवढी मोठी शिक्षा भोगलात चांगल्या कामाची शिक्षा भोगलात ना तुम्ही मग आता मी जर तुमची चांगल्या हेतूद्वारे मदत करत असेल तर त्या चुकीचं काय आहे आणि मिस्टर राष्ट्रहित एक गोष्ट लक्षात ठेवा जसे तुम्ही माझ्यासोबत आहात तशीच मी तुमची मैत्रीण कायम तुमच्या सोबत असेल तेव्हा आता तेजसच्या डोळ्यांमध्ये अश्रू येतात आणि तेजस मानसीकडे पाहतच राहतो तर त्यानंतर मानसे सांगते की हे बघा मिस्टर राष्ट्रीय आपण हे जरी घाण ठेवलं बदल्यात आपल्याला पैसे मिळतील ते पैसे घेऊन तुमचं जे महत्वाचं काम अडलं आहे ते तुम्ही पूर्ण करा आणि हळूहळू तुम्ही आणि मी मिळून ते पैसे देऊन ते आपण मंगळसूत्र सोडून घेऊ शकतो मला माहिती आहे की बाबांची शेवटची आठवण आहे ही तुम्हाला माहिती आहे का ही बाबांची शेवटची आठवण का आहे आणि मी काय इतकी जपते आहे कारण हे मंगळसूत्र बाबांच्या आईंचं आहे आणि बाबांची इच्छा होती कि हे तेनी हे होता। ते तेजस की हेच मंगळसूत्र मी माझ्या लग्नात घालावं आणि शेवटच्या श्वासाला त्यांनी मा हे मंगळसूत्र माझ्या हाती टेकलं होतं तेव्हा तेजस, तेजस सांगतो की मला माहिती आहे त्यानंतर तेजसने सुयोगची भेट घेतलेली असते सुयोगला आता तेजस सांगतो की तू म्हणत होता ना की त्या कुटुंबापासून लांब राह कशा लोगाची जबाबदारी घेतो आहे त्यांची परंतु तुला एक गोष्ट सांगू का सुग्या आज मिकी मिस लकी चांपने मन जिंकलं राव माझं तेव्हा आता सुयोग विचारतो की असं काय केलं आहे त्यांनी तेव्हा तेजस सांगतो की अरे हे बघ या त्यांनी मला मंगळसूत्र घाण ठेवायला दिलं होतं जे की संपतरावांची शेवटची आठवण होती त्याच्या बदल्यात मी हे पैसे घेऊन आलो आहे आता हेच पैसे गायत्री वहिनीच्या तोंडावरती फेकतो आणि तात्यांची ती प्रिंटिंग मशीन वाचवतो तेव्हा आता सुयोग म्हणतो की तेजा खरंच यार मी त्यांच्या बाबतीत चुकीचाच अर्थ काढला म्हणजे मला सतत असं वाटत होतं की उगाचं तू त्यांच्यासाठी पळतो आहेस त्यांच्या मदतीला धावून जात आहेस परंतु ती लोकं खरंच मनापासून चांगले आहेत नाहीतर असं या काळात इतक्या अडचणीत स्वतःचं काहीच अस्तित्व शिल्लक न राहता सुद्धा त्यांनी तुझी मदत केली आहे खरंच ती खूप चांगली माणसं आहेत असं म्हणून सुद्धा आता मानसीचं तिच्या कुटुंबाचं कौतुकच करतो त्यानंतर तेजस आता घरी गेलेला असतो घरी गेल्यानंतर तात्या त्याच्यावरती चिडतात आणि म्हणतात की तुला घरात यायची परवानगी दिलीच कोणी होती तेव्हा आता तेजस सांगतो की तात्या चूक मी केली होती ना मग आता गायत्री वहिनीने जे चॅलेंज मला दिलं होतं ते पूर्ण करायला मी या घरात आलो आहे गायत्रीवहिणी सांगितलं होतं ना पंचवीस ऑगस्टच्या आधी जी रक्कम मी चोरली होती ती सगळी रक्कम तुम्हाला परत करायची आहे तीच घेऊन आलो आहे जो काही तुम्ही हा प्रिंटिंग मशीनचा लिलाव करण्याचा घाट घातला आहे ना तो आत्ताच्या आत्ता थांबवा आणि तात्या था ता तुम्हाला यांच्या पाया पडत बसायची काही एक गरज नाही आहे चूक मी केली होती आणि ती दु सुधारणार सुद्धा मीच आहे गायत्रीवाहिणी तुमचे हे पैसे मी आणले आहेत तेव्हा आता गायत्रीला मोठा धक्काच बसतो तर तिथे आता तात्या विचारतात की अजून कुठे चोरी करून आणल्या आहेस कोणाला लुबाडून आणला आहेस आता की आता कोणाची फसवणूक करून घेऊन आला आहेस इतकेच सुयोग होतो आणि सुयोग सांगतो की नाही तात्या म्हणजे ते पैसे स्वतः तेजसचेच आहेत म्हणजे त्याने माझ्याकडून उचने घेतले आहेत हळूहळू ते पैसे ते फेडेल परंतु सगळ्यात महत्त्वाचं प्रिंटिंग मशीन वाचवायचं होतं म्हणून मी तेजसच्या मदतीला धाव घेतली तेव्हा आता तात्या ते गप्प बसतात तर तिथे आता तेजस गायत्रीकडे जातो आणि म्हणतो की गेमा गेमा वहिनीच्या गेमा तुम्हाला काय वाटलं होतं की आता प्रिंटिंग मशीनचा लिलाव काढाल मग ती प्रिंटिंग मशीन विकाल हळूहळू एक एक करून सगळ्या गोष्टी विकाल सगळ्या माझ्या कुटुंबाला स्वतःच्या पायाशी आणाल आणि मी दोन लाख रुपये फेडले नाहीत म्हणून आता हे सगळं काही नकरे करून मला प्रॉपर्टीच्या पेपरवरती सहाय्य करायला भाग पाडाल असंच ना म्हणजे तुम्हाला काय वाटतं की गेमा तुमच्या मला कळत नाही आहेत परंतु मला कळतं हां वहिनी तुमची पुढची नक्की चाल काय असणार आहे याच्या आधी तुमचा तो डाव कसा हनून पाडायचा याची चय्यत तयारी केलेली असते मी आणि तुमचे हे दोन लाख रुपये जे मी चोरले होते ना ते आता ताबडतोब हा मशीनचा लिलाव थांबवायचा इथल्या इथे काही लिलाव वगैरे होणार नाही तुमचं चॅलेंज मी पूर्ण केलं आहे आणि तुमच्या दिलेल्या वेळेनुसार आठ तास अजून शिल्लक आहेत त्याच्या आधीच तुम्हाला पैसे दिले गेले आहेत त्यामुळे तुम्ही या मशीनचा लिलावही करू शकत नाहीत तर म मनूच्या मदतीने आता तेजसला पैसे मिळालेले असतात त्याच पैशांच्या आधारावरती आता सुयोगने तेजसला साथ देऊन गायत्रीच्या तोंडावरती पैसे फेकून तिचा चांगलाच माज उतरवलेला असतो व त्याचबरोबर तात्यांचं जे स्वप्न जी प्रिंटिंग मशीन ती तीसुद्धा वाचवलेली असते आणि हे सगळं घडलेलं असतं मनूमुळे हळूहळू आता तेजस मनूचं नातं कसं भरणार व त्यांचं धूमधडाक्यात लग्न नक्की कसं लागणार हे पाहणं खूप मनोरंजक ठरणार आहे थोडं तुझं आणि थोडं माझं मालिकेचे एपिसोड पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका